ऐन निवडणुकीच्या काळात कर्नाटकमध्ये जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा एमएमएस स्कॅन्डल प्रकरण समोर आलं. या प्रकरणात पोलीस आता सखोलपणे तपास करत आहेत. तर प्रज्वल रेवण्णा यांच्या वडिलांना सुद्धा या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता दुसरीकडे संपूर्ण देशातील टॉप कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा एमएमएस स्कॅन्डल प्रकरण उघडकीस आले. तर नेमकं काय आहे हे पुण्यातील एमएमएस स्कॅन्डल प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पुण्याच्या सीओईपी कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. 5 मे रोजी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने सोशल मीडियावरती ट्विट करत या धक्कादायक प्रकरणाबद्दल खुलासा केलाय. तर कॉलेज प्रशासनाने सुद्धा याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली नसल्याचा आरोप या ट्विटमधून करण्यात आलाय. या प्रकरणाबाबत मात्र मुलींनी हॉस्टेल प्रशासनाकडे 3 मे रोजी तक्रार केली होती आणि यानंतर 8 मे रोजी 2 जणांवरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुद्धा याच कॉलेजमधील शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. ती विद्यार्थिनी हॉस्टेलमधील मुलींचे चोरून व्हिडिओ शूट करत होती आणि त्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिच्या बॉयफ्रेंडला पाठवत होती आणि अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. एक दिवस या मुलीवरती तिच्याच रूममेट्सला संशय आला आणि ही मुलगी हॉस्टेलमध्ये नसताना त्यांनी 1 मे रोजी तिचा लॅपटॉप तपासला. त्यानंतर लॅपटॉपमध्ये त्यांना हॉस्टेलमधील अनेक मुलींचे खाजगी 1000 पेक्षा जास्त व्हिडिओज आणि 300 पेक्षा फोटो पाहून धक्का बसला. आणि आरोपी मुलीला जेव्हा याबद्दल जाब विचारला तेव्हा तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. यानंतर हॉस्टेलमधील मुलींनी या प्रकरणाची माहिती हॉस्टेल प्रशासनाला दिली. मात्र हॉस्टेल प्रशासनाकडून हे प्रकरण गंभीर नसून तुम्ही गप्प बसा असं मुलींना सांगण्यात आलं. हॉस्टेल प्रशासनाकडून या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसल्यानं 3 मे रोजी या प्रकरणाची तक्रार ही कॉलेज प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र कॉलेज प्रशासनाने सुद्धा कुठलीही कारवाई याबाबत केली नाही आणि त्यामुळेच हॉस्टेलमधील एका मुलीने 5 मे रोजी सोशल मीडियावरती या प्रकरणाचा खुलासा केला आणि त्यानंतर कॉलेज प्रशासनाकडून 8 मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी मुलीकडून हे व्हिडिओ तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजेच विनीत सुराणाला पाठवण्यात येत होते. सुराणा या व्हिडिओंचा चुकीचा वापर करत होता अशी सुद्धा माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र या धक्कादायक घटनेनंतर सुद्धा कॉलेज प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का केली गेली नाही याचं उत्तर मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. तर मंडळी यांसारखेच विषय हे विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.